बालगृहातील मुलांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या अंगी असलेली सांघिक भावना वाढीस लागावी, त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावेत यासाठी महिला आणि बाल विकास विभाग विभागीय उप आयुक्त, महिला आणि बाल विकास पुणे विभाग पुणे आणि जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने विभागस्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव 2018-2019 1 ते 3 फेब्रुवारी या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा इथं आयोजित करण्यात आलाय। यावेळी बालगृहातील मुलांनी उपस्थित पाहुण्यांना संचलनाद्वारे अभिवादन केलं। या बाल महोत्सवाचं उद्घाटन चाचा नेहरूंच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून झालं। या बाल महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सातारा जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर, विभागीय आयुक्त दिलीप हिवराळे, बाल कल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, नितीन मस्के, सुवर्णा पवार, ऍडव्होकेट मनीषा बर्गे, ऍडव्होकेट योगेंद्र सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते। सातारा ही साहित्यिकांची, संतांची, शूरवीरांची आणि खेळाडूंची भूमी समजली जाते। सातारा बालगृहातील मुलांनी यावेळी अभिमान साताऱ्याचा हे गीत सादर करून त्यावर अनेक कलाविष्कार सादर केले। या बाल महोत्सवात सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यातील बालगृहातील सुमारे 450 मुले मुली सहभागी झालेत। क्रिकेट, खो खो, कबड्डी, धावणे, उंच उडी, लांब उडी, बुद्धिबळ, वक्तृत्व, कविता वाचन, निबंध, चित्रकला, शुद्ध लेखन, हस्ताक्षर, नृत्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन या महोत्सवात करण्यात आलंय। यावेळी मोबाईलवर गेम खेळणारी पिढी नको तर वाचन संस्कृती जोपासणारी पिढी निर्माण झाली पाहिजे असं जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी सांगितलं। बालकामधील जे सुप्त गुण आहेत त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, तसेच त्यांच्यामध्ये सांघिक भावना वाढीस लागण्यासाठी, त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण होण्यासाठी दरवर्षी जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव आयोजित केला जातो। शारीरिक तसंच मानसिक आरोग्याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे। मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीनं हा बालमहोत्सव प्रेरणा देणारा असल्याचं यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर यांनी सांगितलं। आरोग्याचा विषय आता आपण तुम्ही छेडलाय, त्या अनुषंगाने सांगतो की आरोग्याची खरी संकल्पना ही शारीरिक नुसती नसून मानसिक आरोग्य पण आहे। तर या सर्व विभागीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचा मूळ उद्देशच हा आहे की आपल्या सर्व निराधार, निराश्रित व अनाथ अशा ह्या निरीक्षण गृहातील, बालगृहातील, सुधारणागृहातील सर्व मुला मुलींचा समतोल सर्वांगीण विकास आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची ही एक सांस्कृतिक, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा असलेली असा महोत्सव आपल्या विभागाने इथे आयोजित केलेला आहे। आपल्या सर्व बालकांचा सर्व शारीरिक विकास तर ह्या होतच आहे, पण त्याच दरम्यान आपल्या सर्वांचा मानसिक विकास या सारख्या स्पर्धांमधून होत असतो। या बाल महोत्सवातील सहभागी मुलांनी टेन्शन न घेता हे बाल महोत्सवाचे 3 दिवस हार जीत याचा विचार न करता आनंदाने जगा असं यावेळी विभागीय आयुक्त दिलीप हिवराळे यांनी सांगितलं। 3 दिवस या ठिकाणी सर्व टेन्शन विसरून आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक क्षण या ठिकाणी आनंदाने जगा। तुमच्या स्पर्धांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। जास्तीत जास्त बक्षिसं मिळवण्याचा प्रयत्न करा। बक्षिसं नाही मिळाली म्हणून दुःखी होऊ नका। पुढच्या वर्षी नव्याने अजून तयारी करा, जोमाने तयारी करा आणि छान 3 दिवस या ठिकाणी खाण्यापिण्यापासून खेळण्याचा मनमुराद आनंद लुटा। यावेळी महिला आणि बालकल्याण सभापती वनिता गोरे यांनी सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या। जिल्ह्यातील काही थोर व्यक्ती होऊन गेल्यात। आपला जिल्हा तसा क्रांतिकारी जिल्हा आहे आणि त्याच्यातच आपले एकरमेवरी भाऊराव पाटील असतील, काही थोर आध्यात्मिक लोक होऊन गेलेले आहेत, अजून सावित्रीबाई फुले असतील, अशा थोर व्यक्तींचं त्या गीताच्या माध्यमातून सादरीकरण केलेलं आहे। खरं पाहिलं तर ह्या निराधार मुलांचं जे ही संस्थेचे लोक कामं करतात तेच त्यांचे आई बाप असतात आणि त्याच्यातून त्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा व्हावा त्यासाठी हे नेहमीच धडपडत असतात आणि ह्या गीतातून त्यांनी त्यांची विकास कसा चाललेला आहे हे सुद्धा सादर करून दाखवलेले आहेत। त्यांना प्रत्येक थोर व्यक्तींची ओळख करून देणं आणि त्यासारखं बनणं हे सुद्धा त्यांना धडे दिले जातात।
खरोखर आपण पाहतो हे विभागाचं काम जे आहे अगदी आपण पाहतोय ज्यांना आई वडील असतील त्यांची सुद्धा मुलं एवढ्या मोठ्या चांगल्या प्रमाणात काम करत नसते आपले सादरीकरण करत नसतील असे एवढे चांगले काम त्यांनी करून दाखवलेले आहे आणि हेच काम इथून पुढे चांगल्या व्हावं अशी एक अपेक्षा व्यक्त करते आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते. पश्चिम महाराष्ट्रातील बालगृहातील मुलांना या बालमहोत्सवाच्या माध्यमातून आपले कलागुण सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाल्यानं निश्चितच या बालमहोत्सवातून एक उत्तम खेळाडू, एक उत्तम कलाकार आणि एक उत्तम वक्ता निर्माण होईल यात काही शंकाच नाही.